देशातील बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याचं सांगत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली. आसमानी संकट, कोरोना यासारख्या परिस्थितीला सामोरं जाऊनही कसंबसं पीक घेणारा अन्नदाता दोन पैसे खिशात खुळखुळत असल्यानं समाधानी होता. पण नेहमीप्रमाणे नीतीला हे मंजूर नव्हतं, असंच सरकारी निर्णयानुसार म्हणावं लागेल. म्हणूनच निर्यातबंदी उठवावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन दिलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना कांद्याची पिशवी भेट देण्याचा कार्यकर्त्यांचा इरादा होता, परंतु ऐनवेळी निर्णय बदलून ही पिशवी सहायकांकडे सुपूर्द करण्यात आली. ग्राहकांना दिलासा देण्याच्या नावाखाली सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पण दिलासा द्यायचा झाला तर 100 रुपयापर्यंत पोहोचलेले इंधनाचे दर कमी करावे असं आवाहन निवेदनकर्त्यांनी केलं. अचानक तुगलकी पद्धतीनं कांद्यावरची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामुळे काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा जे कांद्याचा भाव आहे तो संध्याकाळच्या मार्केटला 10 रुपयानं कमी झालेला होता. आणि म्हणून केंद्र शासनानं हा निर्णय मागं घ्यावा याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना कांदे भेट देऊन नम्रपणे आणि लोकशाही मार्गानं निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो. नाही, एक केंद्र शासनाला एक 2-3 दिवस वेळ देण्याचा विचार राजू शेट्टी साहेब कोरोनामुळे दवाखान्यामध्ये आज दुपारी आम्ही त्या संबंधित बोलून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका संध्याकाळपर्यंत त्या बाबतीत साहेबांशी बोलून जाहीर करू. आमचा एक महत्त्वाचा याच्यामध्ये विषय आहे की जे केंद्र शासन कारण देत आहे की आम्ही सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी कांद्याची निर्यात थांबवली, कमी भावात कांदा मिळावा असं त्यांचं म्हणणं आहे. आमची मागणी अशी आहे की 2 रुपये सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यापेक्षा पेट्रोल डिझेलचे भाव जे गगनाला भिडलेले त्याचे भाव जर अर्ध्यावरती आणले तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांना तो दिलासा असेल. जे शेतकरी आधीच मातीमध्ये गेले त्यांच्यावर अजून पाय देण्यात काही अर्थ नाही. 2-3 दिवस सरकार फेरविचार करेल अशी आशा संघटनेचे नेते राजू शेट्टींना आहे. त्यानंतर पुढील भूमिका ठरवण्याचा स्वाभिमानी संघटनेचा होरा आहे. उमेश आवनकर, दिशानुस, नाशिक.